दर्जेदार कपडे मिळणारे एकमेव वस्त्रदालन श्री गणेश कलेक्शन। अद्यावत शूटिंग शर्टिंग फॅशनेबल साड्या रेडीमेड गार्मेंट माहेरी व आहेरी साड्या लग्न बस्त्याची खास सोय आमची वैशिष्ट्ये फ्रेश माल नाविन्यपूर्ण व्हरायटी प्रत्येक विभागाची आकर्षक मांडणी प्रशस्त व भव्य दालन। कपडे खरेदीचा मनमुराद आनंद घेण्यासाठी सर्वांचं एकच सिलेक्शन श्री गणेश कलेक्शन। प्रोप्रायटर शरद हरुगडे। आमचा पत्ता वाझर रोड आळसंद तालुका खानापूर जिल्हा सांगली। आज आपण पहिल्यांदा बघणार आहोत की लोकांच्या मध्ये काही तक्रारी झाल्या किंवा काही चोरी मारामारी झाली किंवा खून बलात्कार दरोडा असं काय झालं, तर पहिल्यांदा आपला प्रश्न येतो की आपणाला फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला जायचं आहे। मग फिर्याद द्यायची कधी कोठे कशी, त्या संदर्भात आपले काही हक्क व अधिकार आहेत किंवा फिर्याद कशी दिली जाते, कुठे दिली जाते, फिर्याद म्हणजे काय, NCI म्हणजे काय, NCR म्हणजे काय, FIR म्हणजे काय, ह्या संदर्भातली जी काही गोष्टी आहेत त्या आज आपण पाहणार आहोत। आज जर समाजामध्ये प्रत्येक वेळी दररोज काही ना काहीतरी गुन्हे घडत असतात आणि त्या गुन्ह्यासंदर्भात आपल्याला पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागते किंवा पोलीस स्टेशनला आपल्याला तक्रारीसाठी जावं लागतं। आता सर्वांच्या तोंडात एकच पहिल्यांदा असतं की FIR दाखल करायची आहे, मला फिर्याद दाखल करायची आहे। तर FIR म्हणजे काय हे पहिलं आपण पाहूया। FIR म्हणजे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट। हां, FIR कधी दाखल केली जाते, तर गुन्ह्याचे दोन प्रकार आहेत, एक दखलपात्र गुन्हे आणि अदखलपात्र गुन्हे। आता दखलपात्र गुन्ह्यामध्येच फिर्याद दाखल केली जाते, FIR दाखल केली जाते, आणि अदखलपात्र गुन्ह्यामध्ये NCR म्हणजे नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट हा दाखल केला जातो। आपल्या बोलीभाषेत त्याला आपण NC म्हणतो, परंतु तो NC नसून तो NCR आहे, तो नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट असा आहे। आणि FIR मराठी भाषेत म्हटलं तर प्रथम खबरी अहवाल असं FIR म्हटलं जातं। आता त्यामध्ये दखलपात्र गुन्हे कोणते आहेत, तर चोरी, दरोडा, बलात्कार, खून, मोठी जबरी मारामारी, खंडणी या संदर्भात जे काही गुन्हे घडतात ते दखलपात्र गुन्ह्यामध्ये येतात। आता दखलपात्र गुन्ह्यामध्ये काय केलं जातं, तर समजा असं चून मारामारी दरोडा असं काही जर घडलं, तर ज्याच्या विरोधात अशी घटना घडलेली आहे त्या बळी म्हणजे जो बळी पडलेला आहे त्या घटनेला त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या पद्धतीची फिर्याद दाखल करायची आहे। आणि त्या फिर्यादीमध्ये आपण गुन्हा कधी कोठे कोणासमोर कसं कधी घडला ह्या सर्व बाबी आपल्याला त्यामध्ये नमूद करायचे आहेत। आता एखाद्या वेळेस मोठी जबरी मारामारी झाली, मोठ्या हातारानं एखाद्याला मारलं गेलं, मारहाण झाली, त्यावेळेस FIR देण्यासाठी आपण डायरेक्ट पोलीस स्टेशन जाण्याची गरज नाही। आपण डायरेक्ट हॉस्पिटलला आपल्याला जर मोठी जखम झाली तर हॉस्पिटलला पण जाऊ शकतो, जर काही जखमा झाल्या असतील तर पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांची मेडिकल यादी घेऊन आपण पहिल्यांदा सरकारी दवाखान्यात उपचार घ्यायचा, घेतल्यानंतर त्यांचं जे काही मेडिकल सर्टिफिकेट ते घेऊन आपण पोलीस स्टेशनला जायचं आणि त्यानंतर तो FIR दाखल केला जातो। आता FIR दाखल केल्यानंतर हे जे दखलपात्र गुन्हे आहेत त्यामध्ये पोलिसांना डायरेक्ट अधिकार आहेत की जे कोणी आरोपी आहेत किंवा जे कोणी संशयित आहेत जे ज्यांच्या विरोधात FIR दाखल झाले आहे त्यांच्या विरोधात जाऊन डायरेक्ट तपास करण्याचा, त्यांना आवश्यकता लागल्यास अटक करण्याचे अधिकार पोलिसांना मिळतात। आता हा FIRच्या बाबतीत झाले। आता NCR म्हणजे काय, आपण बोलीभाषेत लोकांना कायम पाहताना बघतो की NC दाखल झाली, चॅप्टर केस झाली, तर चॅप्टर केस NC ह्याचा एकच अर्थ आहे की नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट म्हणजे अदखलपात्र असे गुन्हे। अदखलपात्र गुन्ह्यामध्ये काय येते, किरकोळ मारामारी, कोणी शिवीगाळ करणे, काही प्रॉपर्टी रिलेटेड गुन्हे घडलेले असणे किंवा नंबरधोंडे उपटणे किंवा अशा प्रकारचे शेतीसंदर्भातले काही गुन्हे असतील ते NC येतात। काही अदखलपात्र गुन्हे पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस काय करतात की त्यांची NC दाखल करून घेतात, NCR रिपोर्ट नॉन कॉग्निजेबल रिपोर्ट दाखल करून घेतात आणि त्याप्रमाणे पुढील तपास सुरू होतो। परंतु नॉन कॉग्निजेबल गुन्ह्यामध्ये NCR पोलिसांना त्या गुन्ह्याची तपास करण्याचे अधिकार न्यायालयाच्या परवानगीशिवाय मिळत नाहीत किंवा त्यामधील लोकांना अटक करण्याचे अधिकार न्यायालयाच्या परवानगीशिवाय नसतात। त्यामुळे NCR जे झालेलं असतो त्यामध्ये पोलीस मुंबई पोलीस ॲक्ट 107 प्रमाणे ते प्रकरण तहसीलदारांच्याकडे पाठवतात। तर त्या केसला आपण साध्या बोलीभाषेत चॅप्टर केस असं म्हणतो। चॅप्टर केस कधी होते, तर अशा प्रकारचे गुन्हे घडले, एक वेळ घडला, दोन वेळा घडला, तर ते पोलीस काय करतात, ते रेफर तहसीलदारकडे करतात। तहसीलदार अशा गुन्ह्यामध्ये काय करतात की त्या व्यक्तीचं बंदपत्र घेतात। बंदपत्र म्हणजे काय, येणाऱ्या एका वर्षामध्ये मी कुठल्याही प्रकारचा गुन्हा
शांतताभंग करणार नाही, गुन्हा करणार नाही, ह्या व्यक्तीला त्रास देणार नाही, असे वर्षभराचा सामान्याचा बॉन्ड हे तहसीलदार लिहून घेतात. तो बॉन्ड लिहून घेतल्यानंतर ती चॅप्टर केस तिथं संपवली जाते. अशा प्रकारे NCR दाखल करून NCR प्रोसिजर आहे. आता FIR आपण पाहिलंच आहे की पोलिसांना चौकशीचे अधिकार आहेत, पोलीस चौकशी करतात, त्यामध्ये गुन्ह्यामध्ये लोकांचा सहभाग जर आढळला तर त्याच्यावेळी पुरावे गोळा करून त्या व्यक्तीला अटक करून जर असा गंभीर गुन्हा घडला असेल तर त्याला 24 तासाच्या आत मान्य निर्माण न्यायालयापुढं हजर केलं जातं आणि हजर करून त्याला कोर्ट देईल त्या प्रमाणात पोलीस कोठडी असेल किंवा न्यायालयीन कोठडी असेल त्या पद्धतीनं तो तपास पुढं पूर्ण केला जातो आणि तो तपास पूर्ण करून ते चार्जशीट तयार करून ते चार्जशीट कोर्टात सादर केलं जातं आणि ते पूर्ण केस ती कोर्टामध्ये चालते. आता ह्या संपूर्ण गोष्टी आपण FIR आणि NCR बघितल्या. काही वेळेस असंही होतं की आपण पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेलो पण आपली फिर्याद जर पोलिसांनी घेतलीच नाही तर काय करावं, अशा वेळेस आपल्याला न्यायालयाचा आधार घेता येऊ शकतो. क्रिमिनल प्रोसिजर कोड 156 प्रमाणे आपण न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल करू शकतो किंवा एखादा व्यक्तीम स्वतःसुद्धा न्यायालयात जाऊन खाजगी फिर्याद दाखल करू शकतो आणि न्यायालय जर योग्य वाटलं किंवा त्या फिर्यादीची ग्रॅव्हिटी पाहून ते न्यायालय 156 प्रमाणे खाली पोलिसांना आदेश देऊ शकतं की ही फिर्याद दाखल करून घ्या किंवा त्या फिर्यादीप्रमाणे केस दाखल करून कोर्टामध्ये सादर करा किंवा त्याच्या पुढेही जाऊन न्यायालय जर योग्य वाटलं तर त्याचवेळी न्यायालय ती फिर्याद दाखल करून घेऊन त्याच्याविरुद्ध समन्स वॉरंट काढू शकतं. अशा प्रकारे FIR आणि NCR ह्या दोन बाबी आहेत. लोकांचा असाही बऱ्याच वेळा गैरसमज होतो की माझी FIR घेतली नाही, माझी NC घेतली नाही, पण मी FIR करायला गेलो पण माझी NC घेतली. परंतु गुन्हे कॉग्निजेबल नॉन कॉग्निजेबल ह्या दोन प्रकारात मोडत असतात. त्या कुठल्या प्रकारात मोडतो त्या प्रकारात बघूनच ते पोलीस योग्य ते निवड करत असतात किंवा तुमची FIR घेतात किंवा NCR घेतात. आता अशा प्रकारे जर आपण बघितलं तर ती प्रोसिजर पूर्ण करतेवेळी आपण FIR देताना शक्यतो पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्या पोलीस अधिकाऱ्याच्या समोर बसून आपल्या जी काही घटना घडलेली आहे ती कधी घडली, कोठे घडली, कशी घडली, कुणासमोर घडली ह्या बाबी सांगणं गरजेचं आहे. ह्या बाबी जर FIR असतील तर पुढं ती केस चालताना किंवा त्या आरोपीला शिक्षा होताना अत्यंत चांगल्या प्रमाणात ते तपास केला करता येऊ शकतो. आणि जर एखादी गोष्ट FIR बसत असताना NC घेत असतील त्याबद्दलही आपण पोलिसांशी संवाद साधू शकतो की आमची गोष्ट अशा अशा पद्धतीने घडलेली आहे आणि FIR तुम्ही द्यायला गेला तर ती FIR दिल्यानंतर संपूर्ण FIR तुमची लिहून घेतली जाते, ती तुम्हाला पुन्हा वाचून दाखवली जाते. त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या तुम्ही त्यांना पोलीस अधिकाऱ्यांना सांगू शकता की हे मी सांगितलेलं हे सांगायचं राहिलेलं आहे ते परत सांगू शकता किंवा एखादा गोष्ट पोलिसांनी स्वतःच्या मनानं जर लिहिली असेल ती कमी करू शकता, त्यावर सही करून त्या FIR किंवा NCR एक प्रत तुम्हाला मोफत देणं हे कायद्यानं बंधनकारक आहे आणि ती दिली जाते. पण जे संपूर्ण वाचल्याशिवाय त्याच्याखाली सही अंगठा तुम्ही करू नये आणि त्याची प्रत घेऊन ते वाचूनच पुढील कारवाई चालू करावी. अशा प्रकारे FIR दाखल करायला गेल्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये स्वतः गेलं किंवा आपण स्वतःहून लिहून घेऊन FIR दिली तरीसुद्धा चालते. NCR तरीसुद्धा तुम्ही स्वतः गेला किंवा तुम्ही स्वतः लिहून ती NCR दिली तरीसुद्धा चालते. किंवा NCR किंवा नॉन कॉग्निजेबल जे रिपोर्ट असतात म्हणजे किरकोळ गुन्हे आहेत त्यामध्ये तुम्ही पोलिसांच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन कंप्लेंटसुद्धा दाखल करू शकता. परंतु दखलपात्र गुन्ह्यामध्ये शक्यतो तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन ती दाखल करावी असा एक पूर्वीपासून ट्रेंड आहे. आणि जर त्यामध्ये एखादा माणूस जखमी असेल तर जखमीला त्या हॉस्पिटलमध्ये जाऊनसुद्धा त्याची FIR पोलीस घेऊ शकतात. समजा एखाद्या अपघातामध्ये मोठ्या अपघातामध्ये तुम्ही जखमी झाला तर ते तुमची FIR पोलीस स्टेशनमध्ये जाण्याची गरज नाही तर तुमची FIR ते तुमच्या हॉस्पिटलमध्ये येऊनसुद्धा घेऊ शकतात. अशा प्रकारे आपण आज FIR आणि NCR ह्या दोन बाबींमध्ये बघितलेलं आहे. आता ह्या दोन बाबी बघत असताना लोकांचे काही हक्क आहेत, काही अधिकार आहेत, ते आपण या येणाऱ्या पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. मनाला गारवा आणि जिभेला गोडवा देणारे बालाजी ज्यूस सेंटर, मँगो शेक, मिल्क शेक, सीताफळ शेक, रामफळ शेक, मिक्स शेक सह सर्व प्रकारचे उत्तम व दर्जेदार ज्यूस, आईस्क्रीम, टोस्ट, स्नॅक्स आणि सँडविचच्या स्वादिष्ट चवीसाठी आजच भेट द्या आणि तृप्तीचा मनमुराद आनंद घ्या. तुमच्या शुभकार्यांना अधिक गोडवा देण्यासाठी शुभकार्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर माणेबंधू विटा. आमचा पत्ता पृथ्वी टॉवर, श्री निरंकारी ड्रेसेस समोर, रस्ता नंबर 2, विटा.